सुवर्णा जोशी, संध्याकाळचे 6 वाजलेत. आपण बघताय महाराष्ट्राच्या बातम्या. सुरुवातीला अपघातासंदर्भातली बातमी आहे. नाशिकमधल्या कळवणी इथं एसटी बस आणि रिक्षाचा अपघात झाला. बसचा टायर फुटल्यानं ती रिक्षाला जाऊन धडकली आणि या घटनेनंतर ही एसटी आणि रिक्षा दोन्ही विहिरीत जाऊन कोसळले. या अपघातात 7 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 19 जण जखमी झालेले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. धोबीघाट जवळच्या देशविदेश हॉटेलजवळ हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये बसमधील प्रवाशांना दुखापत झालेली आहे. घटनास्थळी प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे. प्रशांत, कळवणी इथं हा भयंकर अपघात झाला. प्राथमिक माहिती काही वेळापूर्वी आपल्यापर्यंत पोहोचली होती, पण आता 7 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 15 हून अधिक जण जखमी आहेत असं कळत आहे. काय अधिक सांगाल? नक्की सुवर्णा, अत्यंत भीषण असा हा अपघात. खरं तर म्हणजे धोबीघाटाजवळून ही बस चालली होती, उमराणे देवळा बस, आणि देश विदेश हॉटेलच्या टर्निंगवरच या बसचं एक टायर फुटलं आणि या बस चालकाचा ताबा गेला. समोरून येणाऱ्या ॲपे रिक्षाला धडक दिली आणि ती धडक इतकी जोरात होती की रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीमध्ये ॲपे रिक्षा तर गेलीच, पण बस सुद्धा पूर्णपणे कोसळली. आणि त्यावेळेस बसमध्ये जवळपास 39 प्रवासी होते अशी आपल्याला माहिती समजते. ॲपे रिक्षात 7 प्रवासी होते हीही माहिती समजते. मदत कार्य अखंड या ठिकाणी सुरू आहे. गावकरी पोहोचले, अग्निशामक दल पोहोचलं, रेस्क्यू ऑपरेशन टीम सुद्धा पोहोचली, अनेकांना काढण्यात यश मिळालंय. अजूनही पूर्णपणे मदत कार्य थांबलेलं नाहीये. 7 जण दगावले आतापर्यंत ही आपल्याला माहिती कन्फर्म समजली. याचबरोबर जवळपास जखमींचा आकडा जो आहे तो 28 पर्यंत आता गेलाय. 4 प्रवासी यात अत्यंत गंभीर असल्याची माहिती आपल्याला समजते. मृतांचा आकडा अजूनही वाढू शकतो. मुळात हा अपघाताची भूशिंटा एवढी होती की आवाज तर खूप मोठा आलाच, पण मदत कार्य करणं सुद्धा अवघड होऊन गेलं. कारण एका विहिरीमध्ये, पाणी असलेल्या विहिरीमध्ये उलटी पडलेली बस आणि तिथनं दोरखंडाच्या साह्याने मागचा आपत्कालीन दरवाजा फोडून सगळ्या प्रवाशांना काढण्याचा हा प्रयत्न, आणि काढण्याच्या प्रयत्नात सुद्धा अनेकांना इजा सुद्धा झाली, जखमी झाले, पण जखमींची संख्या अजूनही वाढत चालली आहे. सुरुवातीला आकडा आला होता जखमींचा 19, आता 28 झालेला आहे. तोच आकडा हा 34 पर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली आहे. त्या ठिकाणी मृतांची संख्या सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. अजूनही 4 जण काढलेल्या जखमींमधले गंभीर जखमी आहेत. 7 जण आतापर्यंत दगावले आहेत. सुवर्णा, ज्या जखमींना बाहेर काढलंय त्यांना कुठल्या रुग्णालयात पाठवलं गेलं आणि दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय आजूबाजूची खूप गर्दी त्या ठिकाणी जमलेली आहे, तर त्याविषयी सुद्धा जाणून घेऊया. तूर्तास धन्यवाद प्रशांत, आपण ही माहिती दिल्याबद्दल. जवळच्याच शासकीय रुग्णालयामध्ये या सगळ्या जखमींना नेलं जात आहे आणि त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. महत्त्वाची ही बातमी आहे. मनसेचा 9 फेब्रुवारीचा मोर्चा हा CAA आणि NRCच्या समर्थनार्थ असणार नाहीये. तर राज ठाकरेंनी मनसेच्या आजच्या बैठकीमध्ये याची स्पष्टता केली की हा मोर्चा बेकायदेशीर बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात असणार आहे. CAA आणि NRC बाबत चर्चा होऊ शकते, मात्र समर्थन होऊ शकत नाही अशी मनसेची भूमिका आहे. 23 तारखेच्या महाअधिवेशनामध्ये राज ठाकरेंनी यावेळी वेगळी भूमिका मांडली होती, त्यामुळे CAA आणि NRC बाबत राज ठाकरेंच्या मनात संभ्रम आहे की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण अधिक स्पष्टता करणार आहोत या बातमीची. CAA वर राज ठाकरेंनी काय स्पष्टीकरण दिलंय ते बघणार आहोत. 9 फेब्रुवारीचा मोर्चा CAA आणि NRCच्या समर्थनार्थ नाहीये. मोर्चा हा बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात आहे. CAA ला मनसेचा पाठिंबा नाही. CAA वर चर्चा होऊ शकते पण समर्थन नाही असं आज स्पष्ट केलंय राज ठाकरेंनी. 9 फेब्रुवारीच्या तयारीची जी बैठक होती त्यात त्यांनी पदाधिकारी आणि नेत्यांना याचं स्पष्टीकरण दिलंय. याविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर नाशिकहून आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आणि मुंबईहून आपल्यासोबत आहेत प्रफुल्ल साळुंखे. या दोघांशीही आपण संवाद साधणार आहोत. सगळ्यात आधी मुंबईला जाऊया. प्रफुल्ल, मनसेची संभ्रमावस्था आहे, राज ठाकरेंची संभ्रमावस्था बघायला मिळते. एकदा हिंदू हृदय सम्राट त्यांना संबोधलं गेलं त्यावर त्या दिवशी तर त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही, पण 3 दिवसांनी त्यांनी प्रतिक्रिया दिली की मला हिंदू हृदय सम्राट म्हणू नका. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 9 फेब्रुवारीला CAA आणि NRC विरोधात मोर्चाला मोर्चानं उत्तर देऊ अशी भूमिका राज ठाकरेंनी सगळ्यांसमोर या सभेमध्ये घेतली आणि आज आपल्याला बघायला मिळतंय घुसखोर आणि बांगलादेशी
बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर जे आहेत त्यांच्या विरोधात हा मोर्चा आहे असं ते म्हणत आहेत. नेमकं काय आहे ही संभ्रमावस्था म्हणायची, अजून नीटसं नक्की झालेलं नाही मनसेची पुढची भूमिका, काय सांगाल? नक्की सुवर्ण, आपण जर पाहिलं तर कुठेतरी हिंदुत्व हा मुद्दा घेऊन भाजपाच्या भाजप विशेषतः शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेल्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरचे शिवसेनेचे काही शिवसैनिक दुखावले असतील ही भावना मनसेमध्ये येणं स्वाभाविक होतं आणि ती मतं आपल्याला मिळतील किंवा ते सगळे कार्यकर्ते आपल्या बाजूने झुकतील हा एक सर्वात मोठा विषय होता. पण हिंदू हृदय सम्राट ही जेव्हापासून पदवी लावण्यात आली तेव्हा कुठेतरी हा जो शिवसैनिक ज्यांचा पुन्हा राज ठाकरेंकडे ओढा होता तो मात्र नाराज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण सर्व शिवसैनिकांच्या मनात हिंदू हृदय सम्राट म्हणजे बाळासाहेब ठाकरे हाच एक जो नेता आहे तो आहे, त्यामुळे त्याच्या जागेवर दुसरा नेता अजूनही ते पाहू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मनसे या ठिकाणी स्थापन झाला होता राज्यात त्यावेळी त्यांच्या झेंड्याचा रंग पाहून मनसेला मतं देणाऱ्यांमध्ये दलित मुस्लिम यांचा देखील मोठा भरणा होता. पण जेव्हा राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका त्या दिवशी स्पष्ट केली तेव्हा आज जर आपण पाहिलं मुंबई शहर असेल त्याचबरोबर राज्यातल्या इतर जे भाग आहेत मुस्लिम बहुल भाग असतील किंवा दलित समाज बहुल भाग असतील या भागामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी थेट जाहीर नाराजी देखील व्यक्त केली. कारण आम्ही हिंदुत्व आपल्या झेंड्यामध्ये नसल्यामुळे आपण आम्ही तुमच्यासोबत आलो होतो हा मतदार कुठेतरी दुखावला आणि तो वारंवार अनेक स्थानिक पदाधिकारी देखील बोलताना दिसत आहेत की हा आमचा जो हक्काचा मतदार होता तो देखील आमच्यापासून दूर जाईल का ही भीती आहे. कदाचित त्याच्यामधून हा मुद्दा या ठिकाणी समोर आलेला दिसतोय की आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही पण बांगलादेशी आणि पाकिस्तानच्या घुसखोरांच्या विरोधात आहे. ही भूमिका कुठे राज ठाकरेंना घ्यावी लागली का? प्रफुल, काही क्षणासाठी आपल्याला थांबवते. मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत. संदीप, तुम्ही काय सांगाल या सभेदरम्यान सगळ्यांनी सगळ्या महाराष्ट्रांनी ऐकलं की मोर्चाला मोर्चाने उत्तर मनसे देणार आहे, सीएए आणि एनआरसी विरोधात मोर्चा निघेल. त्यावेळेला त्यांनी अर्थातच हेही वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं की पाकिस्तानी किंवा बांगलादेशी घुसखोर असतील त्यांना कायमच आमचा विरोध असेल. पण आज मात्र सीएए वर समर्थन होऊ शकत नाही अशी भूमिका घेतली आहे, संभ्रम आहे? मला असं वाटतं काही संभ्रम नाहीये त्याच्यामध्ये. तुमच्याकडे जर रेकॉर्डेड भाषण असेल साहेबांचं महाअधिवेशनाच्या वरचं तर मला असं वाटतं आपण पुन्हा एकदा ते रेकॉर्डेड भाषण कोणाला सगळ्यांना ऐकवलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये राजसाहेब अतिशय स्पष्टपणे म्हणाले की सीएए बद्दल चर्चा होऊ शकते पण एनआरसी मध्ये जे बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर आहेत त्यांना हाकलून दिलंच पाहिजे एवढी स्पष्ट भूमिका त्यांनी त्या अधिवेशनाच्या वेळेला मांडली होती. आता हे कन्फ्युजन कोण क्रिएट करतंय का मुद्दाम क्रिएट होतंय की याच्यात समर्थन नाही, मला असं वाटतं असं कुठलंही वक्तव्य राजसाहेबांनी केलं नव्हतं. त्यांचं ते महाअधिवेशनात व्यक्त होतं ते अतिशय स्पष्ट होतं की सीएए बद्दल चर्चा होऊ शकते. त्याच्या आधी जर आपण गेलो तर पुण्यामध्ये जी पत्रकार परिषद त्यांनी घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये पण त्यांनी म्हटलेलं की आताच देशाची लोकसंख्या एवढी आहे आणि बाहेरनं लोक आणून तुम्ही काय करणार आहात, पण जे देशात घुसखोर आहेत हे घुसखोर देशाच्या बाहेर गेले पाहिजेत एवढी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली असताना मला असं वाटतं जाणून बुजून मीडियामध्ये अशा प्रकारचं कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न होतो. नक्की संदीप, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले. प्रफुल्ल साळुंखे यांच्याशी आपण बोलत होतो, प्रशांत यांच्याकडेही जाणार आहोत पण त्याआधी 23 तारखेच्या महाअधिवेशनामध्ये राज ठाकरे सीएए बाबत नेमकं काय म्हणाले ते पाहणार आहोत. या पाकिस्तानी आणि सगळ्या बांगलादेशी मुसलमान देखील हाकलून द्या हे कधीपासून मी बोलतोय. त्याशीच्या पत्रकार परिषदेमध्ये बोललो, कारण काय धर्मशाळा आहे का भारत? म्हणजे कोणी उठायचं आणि कुठे इथे या देशामध्ये यायचं? या पाकिस्तानामध्ये येणार देखील ते नेपाळ मार्गे येत आहेत. माझं तर केंद्र सरकारला जाहीर सांगणंच आहे, हे तुमचं ते एनआरसी आणि जे सगळं चालू आहे ना आपलं, पहिल्यांदा तुम्ही समझौता एक्सप्रेस बंद करा, ती बस सेवा पाकिस्तानची पहिली बंद करा. अवैध कशाला ह्याच्याशी आपल्याला संबंध? हजारोचे मोर्चे निघायला लागले कशासाठी? मग मला काही लोकांनी सांगितलं का तर म्हणे जे काश्मीरमध्ये 370 कलम रद्द झालं त्याच्यावरचा एक त्यांचा राग आहे. राम मंदिरावरचा तो निर्णय झाला त्याच्यावरचा एक राग मनामध्ये आहे. आणि मग आज हे ज्यावेळेला झालं त्यावेळेला तो सगळा राग एकत्र बाहेर तो रस्त्यावरती काढला गेला या सगळ्या मोर्चांमधनं. त्या मोर्चांमध्ये इथले इथं इकडचे मुसलमान किती होते
भारतीय मुसलमान किती होते, बाहेरचे मुसलमान किती होते, आणि बाहेरच्या मुसलमानांसाठी तर इथले लोक जर त्यांच्या मागे उभे राहणार असतील, कशासाठी आम्ही तुम्हाला साथ द्यायची? की या देशामध्ये हे बाहेरच्या देशांमधनं आलेले मुसलमान हे परत पाठवणं गरजेचं आहे. आज जे वातावरण या देशामध्ये अनेक मोर्चांनी जे उभं राहिलं, त्या मोर्चांना देखील उत्तर जाणं गरजेचं आहे. आणि ते उत्तर मोर्चाला उत्तर मोर्चाने. म्हणून येत्या 9 फेब्रुवारीला हे पाकिस्तान आणि बांगलादेशामधनं आलेल्या नागरिकांना मुसलमानांना परत पाठवा, याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक मोर्चा काढणार आहे आझाद मैदानवरती. एल्गार परिषदेच्या तपासावरून राज्य आणि केंद्र सरकारमधला संघर्ष अधिक तीव्र झालाय. कोरेगाव भीमा प्रकरण हाच मुळात बनावे, तत्कालीन फडणवीस सरकारनं कोर्टात खोटी माहिती दिली असा आरोप अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. तसंच सुधीर मुनगंटीवारांच्या धमकीलाही त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. हिंमत असेल तर राज्य सरकार करून दाखवाच असं आव्हान मलिकांनी मुनगंटीवारांना दिलं आहे. जितेंद्र आव्हाडांनीही मुनगंटीवारांना असंच आव्हान दिलंय. एनआयएची टीम काल पुण्यामध्ये होती, त्यांना कागदपत्र देण्यास पुणे पोलिसांनी नकार दिला. तेव्हापासून हे प्रकरण तापायला सुरुवात झाली आहे. मुळातच राज्य सरकार कागदपत्र नाकारू शकत नाही अशी एनआयएची भूमिका आहे. तर पोलीस महासंचालकांची परवानगी लागते, त्याशिवाय कागदपत्र वर्ग करता येणार नाहीत अशी पुणे पोलिसांची भूमिका आहे. जर काही अडचणीमुळे कागदपत्र जमा करण्यामध्ये काही उशीर होत असेल तर मी समजू शकतो. पण केंद्रामध्ये जेव्हा एनआयएचा कायदा 2008-09 करण्यात आला, तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनेच त्या कायद्यामध्ये कोणत्याही राज्याची अनुमती घेण्याची आवश्यकता नाही अशी तरतूद केली. राज्याची अनुमती न घेता एखादा आतंकशी संबंधित किंवा देशाच्या संदर्भामध्ये काही गंभीर गुन्हा असेल, ज्याचा आंतरराज्यीय विषय असेल, तर त्याची चौकशी एनआयएला करता येते. एनआयए त्याच कायद्याच्या आधारावर ही चौकशी त्यांनी आपल्या हातात घेतलेली आहे. उद्या अशा सर्व गोष्टींमध्ये राज्य सरकार मुद्दाम केंद्राला योग्य माहिती देण्यामध्ये कुचराई करत असेल तर आपल्या संविधानामध्ये त्या संदर्भातली ही तरतूद आहे. एक तर मला स्पष्ट महाराष्ट्राच्या जनतेच्या माध्यमातून जे कोणी सांगतात की राज्य बरखास्त होऊ शकतं, भीती घालतं? अरे आम्ही शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत, या मातीत जन्मलो आहोत, ज्यांनी दिल्लीच्या तख्ताला आव्हान देऊन नमवलं आहे. तेव्हा एन आय ए येणार, पुण्याला काय तपास करणार वगैरे. एन आय एचा सेक्शन 10 हा स्पष्ट आहे आणि राज्य सरकार त्याच्यावर निर्णय घेऊ शकतो. भीमा कोरेगाव की घटना ये सुनियोजित थी. सत्ताधारी पार्टी ने माहौल बिगाड़ने के लिए काम किया था, ये तय है. पहले दिन से हमारी भूमिका थी. उसके बाद यलगार परिषद को लेकर फर्जीवाड़ा रचा गया, प्रधानमंत्री के जान को खतरा है, दूसरे दिन कोर्ट में कहा गया. पूरा फर्जीवाड़ा था, पहले दिन से हम कह रहे थे. जिसकी जांच होने वाली है, उसी घबराहट में केंद्रीय गृह मंत्रालय ने, अमित शाह जी ने मामला एनआईए को सौंपा है. हमें लगता है कि एनआईए बताए कि वो क्या जाँच करना चाहती है, कागज उन्हें दिया जाएगा. लेकिन राज्य सरकार जाँच ना करे, अगर ये भूमिका रहेगी केंद्र सरकार की, तो ये संभव नहीं. सुधीर मुनगंटीवारांचं बोलणं हे खरं म्हणजे फ्रस्ट्रेशन, वैफल्यग्रस्त असे जे त्यांचे आता नेते सत्ता गेल्यामुळं त्यांचं हे वक्तव्य आहे. शेवटी लोकशाहीच्या पद्धतीनं, राज्यघटनेच्या पद्धतीनं हा देश चालतो आहे. आणि राज्यघटना ही केंद्राचा कुणी नेता जरी असेल, कुणी सर्वश्रेष्ठ मानत असेल स्वतःला, त्यांच्यापेक्षा वरची आहे, सर्वांच्या वरची आहे हे आपण पाहावं. माझ्या मते राज्यघटनेप्रमाणेच चालणार आहे, कुणी म्हटलं म्हणून सरकार बरखास्त होऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आता बातमी अमरावतीतून. अमरावतीमध्ये बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी आदिवासी लोकांना त्रास देत असल्याची तक्रार खासदार नवनीत राणा यांच्याकडे आली. त्यावर आज नवनीत राणा याबाबत माहिती घेण्याकरता मेळघाटमधील चुरणी या गावातील इलाहाबाद बँकेमध्ये पोहोचल्या. त्यांना तिथल्या लोकांनी बँकेकडून होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. याबाबत नवनीत राणांनी बँक कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर द्यायला सुरुवात केली. त्यामुळे खासदार नवनीत राणांचा राग अनावर झाला आणि 5 वाजेपर्यंत मी इथेच थांबते, तोपर्यंत योग्य उत्तर मिळालं नाही तर बँक फोडून टाकेन असा दम त्यांनी दिला. आणि शेवटी 5 वाजता बँकेनं लेखी आश्वासन दिल्यानंतर खासदार तिथून निघाले.
लोकांना हँडल करण्यासाठी तुम्हाला 15 माणसं कमी पडतात. मग बंद करा बँक. आपके पिताजी या मेरे पिताजी इतना बुजुर्ग आदमी हम 5 मिनट खड़ा करेंगे क्या लाइन में बँकेची. आपण आहे ना मला सांगा तुम्ही असं सांगून चालणार आहे का की आमच्या जवळ स्टाफ नाहीये किती अकाउंट होल्डर. अरे तुम्ही कमवताय ना बँकचे लोक पैसे कमवताय की नाही कमवताय. आम्ही कमवतो ना पैसे. मग तुम्ही इथे एक्स्ट्रा लोक लावत का नाहीये. बायोपिकचा राजा अशी ख्याती असलेला अभिनेता सुबोध भावे जो आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटला त्यांची भूमिका पडद्यावर साकारण्याची इच्छा त्यानं व्यक्त केली. पवारसाहेबांची भूमिका साकारण्याची इच्छा सुबोध भावेनं याआधी देखील व्यक्त केलेली होती. सातत्यानं व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य ठिकाणी योग्य वेळी येताच व्यक्त होतो अशा नेत्याची भूमिका करायला मला नक्कीच आवडेल असं सुबोध भावे म्हणालाय. पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी सुबोध भावेनं शरद पवारांची नुकतीच भेट घेतली. लोकमान्य टिळक, बालगंधर्व, काशीनाथ घाणेकर यांचे बायोपिक सुबोध भावेनं यापूर्वी केले आहेत. तर सारा अली खानचा व्हिडिओ पाहून तुमचं डोकं चक्रावून गेलं नाही तरच नवल. होय, सारा अली खाननं एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे जेव्हा तिचं वजन तब्बल 96 किलो होतं. सारा आता जरी अत्यंत सुंदर आणि फिट दिसत असली तरी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिला अनेकदा स्थूलपणामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. साराचा हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. या व्हिडिओमध्ये सारा अली खान आहे यावर कुणाचा विश्वासच बसणार नाही कारण ती 90 किलोहून अधिक वजनाची आहे आणि त्यावेळेचा तिचा हा व्हिडिओ आहे.